IIT Group of Education online classes. Today we are going to learn maths. In maths we learn number 4. Okay, take your maths book, page number 18. This is number 4. Apan number 4 punha ekda bagaycha ahe. Okay, 4, 1, 2, 3, and 4. Okay, how to write number 4? Slanting line, sleeping line, and standing line. It's make a number 4. You trace and write this number 4. Okay, tumhe he number 4 kay karaycha ahe? Girvaycha ahe, trace karaycha ahe ya dotted lines la. ट्रेस करायचा आहे आणि राइट करायचा आहे. ओके, आता आपण बघूया स्क्वेअर मध्ये हाउ टू राइट नंबर 4 इन स्क्वेअर. ओके, स्लॅन्टिंग लाइन, स्लीपिंग लाइन एंड स्टँडिंग लाइन, इट्स मेक अ नंबर 4. स्लॅन्टिंग लाइन, स्लीपिंग लाइन एंड स्टँडिंग लाइन, इट्स मेक अ नंबर 4. स्लांटिंग, स्लीपिंग एंड स्टैंडिंग, इट्स मेक अ नंबर 4. स्लांटिंग, स्लीपिंग, स्टैंडिंग, इट्स मेक अ नंबर 4. नंबर 4, स्लांटिंग लाइन जॉइंट विथ स्लीपिंग लाइन एंड स्टैंडिंग लाइन, इट्स मेक अ नंबर 4. ओके, गॉट इट यू ऑल? कळलं तुम्हाला नंबर 4 कसा काढायचा ते? स्लॅन्टिंग लाइन, स्लीपिंग लाइन एंड स्टँडिंग लाइन, इट्स मेक अ नंबर 4. ओके, नंबर 4, 1, 2, 3, 4. ओके, गॉट इट यू ऑल? Now we learn number, next number, and next number is number 5. Okay, 1, 2, 3, 4, 5. Number 5, how to write number 5? Sleeping line, standing line and curve. Okay, this is number 5. Sleeping line, standing line and left side curve, it's make a number 5. You trace this number and write. Okay, हा नंबर डॉटेड लाईन आहे ज्यावरती तुम्ही ट्रेस करायचा आहे आणि राईट करायचा आहे. ओके, नाव आपण बघूया स्क्वेअर मध्ये नंबर 5 कसा लिहायचा. स्लीपिंग लाईन मारायची आहे पुढून मागे. ओके, जॉइंट विथ स्टँडिंग लाईन अँड कर्व, इट्स मेक अ नंबर 5. स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन अँड कर्व, स्लीपिंग, स्टँडिंग, कर्व, इट्स मेक अ नंबर 5. ओके, नेक्स्ट बघू आपण नंबर 5. स्लीपिंग, स्टँडिंग अँड कर्व, स्लीपिंग, स्टँडिंग, कर्व, इट्स मेक अ नंबर 5. स्लीपिंग, स्टैंडिंग एंड लेफ्ट साइड कर्व, स्लीपिंग जॉइंट विथ स्टैंडिंग लाइन एंड लेफ्ट साइड कर्व, इट्स मेक अ नंबर 5. ओके, स्लीपिंग, स्टैंडिंग एंड लेफ्ट साइड कर्व, इट्स मेक अ नंबर 5. गॉट इट यू ऑल? नंबर 4 एंड 5 तुम्ही ट्रेस एंड राइट करायचं आहे. ओके, अंडरस्टूड? नंबर 4 एंड 5 यू ट्रेस एंड राइट. ओके, आई होप यू अंडरस्टूड दिस लेसन. यू प्रैक्टिस एंड रिवाइज एट होम. थैंक यू.